नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आज परत आणखी एक दुसरा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे बघा कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हा जी आर अखेर कोणत्या निर्णयाला शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे आणि आजचा हा सुधारित शासन निर्णय दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार वीसला निर्गमित करण्यात आलेला आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी आपणा जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय शासन निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा महाराष्ट्र शासनाचा हा शासन निर्णय आहे बघा दिनांक चौदा दोन दोन हजार वीस आजचं हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे बघा राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नती देण्याकरिता अणुसरवायाच्या कार्यवाही एकत्रित मार्गदर्शक तत्वे शासन निर्णय दिनांक एक आठ दोन हजार एकोणीस अन्वये विहित करण्यात आलेले आहेत सदर शासन निर्णयान्वये दिनांक तेवीस बारा दोन हजार दोन व दिनांक एक तीन दोन हजार सतराचे शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आलेले आहेत तसेच सदर शासन निर्णयान्वये शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार सतरा नुसार विहित केलेली एक ते दहा मर्यादेत संख्यात्मक गुण देण्याची पद्धत विचारात घेऊन पदोन्नतीच्या विविध टप्प्यांसाठी गुणाकारानुसार पाच वर्षाच्या एकूण पन्नास गुणांपैकी किमान आवश्यकता पात्रता गुण विहित करण्यात आलेले आहेत शासन निर्णय दिनांक एक आठ दोन हजार एकोणीसनुसार नुसार पदोन्नतीसाठी किमान आवश्यक पात्रता गुण निश्चित केल्यामुळे आता संदर्भाधीन क्रमांक एक तीन व चार येथील शासन परिपत्रके निष्प्रभ ठरत असल्याने ती या परिपत्रकाद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे तर मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा हा जी आर या आपण माहिती जाणून घेतली धन्यवाद